नागपुरातील एका बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये अवैधरित्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा कारखाना. कारखान्यावर नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाचा छापा. कारसह 18 लाखांच्या सुगंधित तंबाखूचा साठा जप्त. ट्रेलरच्या धडकेने तिघांच्या जागेवरच मृत्यू. गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम देवपायली इथे अपघात. देवरीवरून कोहमाराकडे येणाऱ्या ट्रेलरने दिली धडक. अकोला येथील दंगलीला 24 तास उलटत नाही. तोच शेगावमध्ये 2 गटात तुफान दगडफेक. दंगलीमागच्या मास्टर माइंड तातडीने शोधा, अन्यथा इतर शहरातही अशांतता पसरेल. अजित पवार. गोंदियाच्या 3 मंदिरात चोरी करणारा आरोपी गजाआड. दानपेटीतील रक्कम चांदीचे छतही पळवले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली छोट्या अटक. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची निकालची प्रतीक्षा लवकरच संपणार. 12वीचा निकाल 31 मेच्या दरम्यान नंतर, तर 10वीचा निकाल जून महिन्याच्या 1 आठवड्यात. जेपी नड्डा यांच्या सहाय्यक असल्याचा बनाव करणाऱ्या भामट्याला अटक. भाजपच्या 4 आमदारांकडे मंत्रिपदासाठी केली पैशाची मागणी. नीरजसिंह राठोड असं आरोपीचं नाव. आमदार विकास कुंभारींच्या तक्रारीनंतर नागपूर पोलिसांची कारवाई. चक्क पोलीस स्टेशनमध्येच गळफास घेऊन चोराची आत्महत्या. वाहन चोरीत अटक करण्यात आलेल्या आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या. विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या लाखोपमधील घटना. पुण्यात तलावात क्रिकेट खेळून मनसेचे हटके आंदोलन. स्विमिंग सूट गॉगल ट्यूब परिधान करून तलावात क्रिकेट खेळून हे आंदोलन. औध येथील महाराजा सयाजीराव गायकवाड जलतरण तलाव तात्काळ सुरू करण्याची मागणी. पंढरपूर विठ्ठलाच्या VIP दर्शनाला शुल्क आकारा, त्यामुळे मंदिराचे उत्पन्न वाढेल. येणाऱ्या भाविकांना अधिक सुविधा देता येईल. वारकरी संप्रदायाची मागणी. कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री कोण हा पेच सुटला. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हेच कर्नाटक राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री होणार, सूत्रांनी दिली माहिती. कर्नाटकमध्ये असणार 3 उपमुख्यमंत्री. लिंगायत मुस्लिम आणि दलित समाजातील 3 उपमुख्यमंत्री कार्यरत असणार. MB पाटील, UT कादर आणि G परमेश्वरा अशी 3 उपमुख्यमंत्र्यांची नावे. वांद्रे येथील नरसिंग दत्त रोड जवळील झोपडपट्टीला आग. 7 ते 8 झोपडपट्ट्या आणि 1 मजल्याच्या इमारतीपर्यंत आग मर्यादित. अग्निशमन दलाच्या जवळपास 10 गाड्या घटनास्थळी दाखल. थिएटरमध्ये मराठी सिनेमा न दाखवणाऱ्या मालकांवर सरकार करणार मोठी कारवाई. मराठी सिनेमा न दाखवणाऱ्या थिएटर मालकांना करणार दंड. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा. हिंदी महासागरात चीनी मच्छीमारांचे नाव उलटून 39 जण बुडाले. चीन सरकारने तातडीने पाठवली बचावासाठी शोध पथके. बुडालेल्यांमध्ये 17 चीनी, 17 इंडोनेशियन आणि 5 फिलिपाईन चालक दलाचे सदस्य. शहरी नक्षलवादी आणि राऊत यांचे गुण सारखेच. संजय राऊत घटनात्मक संस्थांवर सातत्याने टीका करतात. राज्याला अस्थिर करण्याचं, अशांतता पसरवण्याचं काम करतात. नितेश राणेंचा आरोप. जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या तत्कालीन सहकाऱ्याच्या घरावर CBIचा छापा. विमा घोटाळ्या प्रकरणी करण्यात आली कारवाई. नार्वेकर खरंच अध्यक्ष असते तर ते मुलाखती देत फिरले नसते. पक्षांतर करणं हा नार्वेकरांचा छंद आणि व्यवसाय. ते थेट मुलाखती देतात, त्यांना बडतर्फ केलं पाहिजे. संजय राऊत यांची मागणी. संघाशी संबंधित लोक हनी ट्रॅपमध्ये अडकले. हिंदुत्वाचा वापर राजकारणासाठी केला जातो. संघाशी संबंधित लोकांच्या या प्रकरणावर SIT का नेमत नाही, संजय राऊतांचा प्रश्न. त्र्यंबकेश्वर मंदिरात कोणीही घुसले नाही. मंदिर प्रशासनावर दबाव आणून तक्रार देण्यास लावली. त्र्यंबकेश्वराच्या माध्यमातून राज्यातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न. संजय राऊत यांच्या सरकारवर गंभीर आरोप. नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यातील मरखेल गावात एका कुटुंबाला शिवीगाळ करत मारहाण. तक्रारीवरून गावातील 11 आरोपी विरोधात ॲट्रॉसिटीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल. करणीच्या संशयातून शेजाऱ्याच्या घरात घुसून तलवार हल्ला. कोल्हापूरच्या टेंबलाई उड्डाणपूल झोपडपट्टीतील प्रकार. हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू तर महिला गंभीर जखमी. चंद्रपूरच्या खांबाळा परिसरात अवैध वृक्षतोड करणाऱ्या दोघांना अटक. सागवान आणि तुचाकीसह 75 हजारांचा मुद्देमाल जप्त. राजुरा वन विभागाची कारवाई. कल्याण ते बदलापूर दरम्यान रेल्वे अपघातात वाट. गेल्या 3 महिन्यात अपघातामुळे 80 जणांचा मृत्यू, 60 प्रवासी जखमी. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात नोंदी.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावले जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक, शिवसेना भवनात होणार मंथन, पुढील निवडणुकांची रणनीती, महापालिका विधानसभा आणि लोकसभा निवडणुकींवर चर्चा। पिंपरी चिंचवड महानगरपालिका राबविणार मुळा नदी सुधार प्रकल्प, 8 किलोमीटरचे अंतर, प्रकल्पामुळे 350 झाडे बाधित होणार, पर्यावरण प्रेमींचा विरोध।